नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. महापौर मुक्ता टिळक या पाणी कपातीबाबत धांदात खोटं बोलतात. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये रेल्वे पोलिसांनी केली चित्तथरारक प्रात्यक्षिके. स्वाईन फ्लूला पोषक वातावरण असल्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ. आणि बाबासाहेब पुरंदरेंचा पद्मभूषण पुरस्कार रद्द करावा, भीम आर्मीची मागणी. आता बातम्या सविस्तराने. पुणेकरांची पाणी तोडणार नाही. सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार असून काळजी करू नये असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर मुक्ता टिळक यांना दिली अशी माहिती महापौरांनी दिली आहे. मात्र पुणे शहराच्या महापौर या खोटं बोलतात. मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीला इतर पक्षाच्या गटनेत्यांना विश्वासात न घेता ही बैठक केली जाते आणि पाणी कपात सुद्धा केली जाते, त्यामुळे महापौर या खोटं बोलतात असा आरोप विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केलाय. त्यासाठी मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की तो पाणी प्रश्न पुणे शहराच्या महापौर माननीय मुक्ताताई टिळक ह्या धादांत खोटं बोलतात की आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही पाणी कपात होऊन देणार नाही, आम्ही पाणी कपात होऊन देणार नाही. परंतु ही अघोषित पाणी कपात ही दर आठवड्याला चालू आहे. आणि पाणी कपात कशी नाही, कुठे स्टँडिंग कमिटीसमोर विषय नाही, पक्षनेते गटनेत्यांच्यासमोर विषय नाही, मात्र दर आठवड्याला पाणी कपात या ठिकाणी होते. लाईटच्या नावाखाली, दुरुस्तीच्या नावाखाली हे अत्यंत धादांत खोटं चाललेलं आहे. तर महापौर पुणेकरांची प्रतारणा करतात आणि खोटं बोलतात सरळ सरळ, किंवा ही पाणी कपात आम्ही करत नसून दुरुस्तीच करतात. तर हे धादांत खोटं बोलतात आणि आत्तापर्यंत 4 वेळा सांगितलं. त्यांना सांगायची गरज काय आहे, किंवा मुख्यमंत्री सांगतात की आम्ही पाणी कपात करणार नाही, पाणी कपात नाही. मग तुम्ही गटनेत्यांना नेऊन सगळ्या पक्षांच्या कधी मुख्यमंत्रीच्या बरोबर बैठक घेतली का? नाही घेतली आत्तापर्यंत महापौरांनी. तुम्ही बंद खोलीत बोलता, तुमचं काय ठरतं हे आम्हाला कळत नाही. मध्ये पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, आम्ही विचारलं किंवा किती पाणी कपात काय होणार, तर त्यांनी असं सांगितलं की ही पाणी कपात कशी करायची ह्याची माहितीच आमच्याकडे नाही, मग तुम्ही बैठक कशाला घेतली. तर हे चुकीचं आहे असं आमचं मत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये रेल्वे पोलिसांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली आहेत. रेल्वे हायजेक करणाऱ्या 2 आतंकवाद्यांना ठार करून एक जिवंत आतंकवादी पकडण्यात आल्याचं मॉक ड्रिल करण्यात आलंय. या मॉक ड्रिलमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. चिंचवड रेल्वे स्थानकावर आज दुपारच्या सुमारास मॉक ड्रिलचं आयोजन रेल्वे पोलिसांकडनं करण्यात आलं. काही आतंकवाद्यांनी लोकल रेल्वे हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आतंकवादी आणि रेल्वे पोलिसांमध्ये घमासान फायरिंग सुरू झाली. काही वेळातच रेल्वेच्या कमांडोनी आतंकवाद्यांना ठार केलं. ही सगळी दृश्य बघण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. रेल्वे कमांडोंच्या या चित्तथरारक प्रदर्शनामुळे नागरिकांमध्ये एक सुरक्षेचं वातावरण बनलंय. तर नागरिकांनी देखील अधिक कठीण प्रसंगी तत्पर राहायला हवं आणि आपल्या आजूबाजूला अनुचित प्रकार दिसल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाचे जनरल मॅनेजर यांनी केली आहे. जसं आपको पता है पिछले कुछ दिनों से जो जिस तरह के अटैक होते हैं चाहे वो 26/11 हो, उस समय के लिए वो एक नया सरप्राइज था. हम लोग उसके लिए तैयार नहीं थे, लेकिन उसके बाद काफ़ी काम हुआ है उसी दिशा में, चाहे कमांडो की टीम है, चाहे मॉक ड्रिल है, चाहे इंटीग्रेटेड सिक्योरिटी सिस्टम है. हर क्षेत्र पर सुधार किया जा रहा है जिससे यात्रियों की सुविधा को हम इंश्योर कर सकें. पैसेंजर की सेफ्टी है, पैसेंजर एरिया की सेफ्टी है, सिक्योरिटी है, उन सबको मुद्दे रखते हुए मॉडर्नाइजेशन है, ट्रेनिंग है और फंड्स की रिक्वायरमेंट है, वो सबको हम एड्रेस कर रहे हैं जिससे कि एक फुल प्रूफ सिस्टम प्रोवाइड किया जा सके यात्रियों की संरक्षा और सुरक्षा के लिए. नहीं, जैसे आपने कहा कि चाहे वो आपके इंटीग्रेटेड सिक्योरिटी सिस्टम हो, वीडियो सर्वेलेंस हो, हैंडहेल्ड मेटल डिटेक्टर हैं, अंडर व्हीकल स्कैनर्स हैं, इंटेलिजेंस हैं, डॉग स्क्वाड्स हैं, बॉम्ब स्क्वाड्स हैं, तो हर चीज़ में चाहे वेपनरी हो, आर्मरी हो, चाहे ट्रेनिंग हो, चाहे सॉफ्ट स्किल्स हो, सभी पर फोकस है. इनको अच्छी से अच्छी जगह ट्रेनिंग दी जाती है. हमारे RPF को बेस्ट ऑफ द ट्रेनिंग स्कूल्स जो हैं, जहाँ कमांडो की ट्रेनिंग होती है, उनकी फिटनेस, उनकी बाकी जो भी रिक्वायरमेंट है सबको वी आर ट्राइंग टू इंश्योर.
पुणे शहरात ऊन थंडीचा खेळ पाहता आता स्वाईन फ्लूने डोकं वर काढलं असून 11 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली तर 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 2 जणांचा मृत्यू झालाय. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरातील हवामानात बदल होऊन थंड वारे वाहण्याचं प्रमाण वाढलं असून हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक असल्याने स्वाईन फ्लूचा फैलाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. 74,000 नवीन रुग्णांची तपासणी करण्यात आल्याने त्यांना टॅमीफ्लूच्या 794 रुग्णांना गोळ्या देण्यात आल्या. दरम्यान स्वाईन फ्लूच्या जनजागृतीसाठी महापालिकेने सर्वत्र पत्रके वाटली असून घरोघरी पालिकेचे कर्मचारी जाऊन माहिती देत असल्याचं पालिकेचे उपआरोग्य प्रमुख दीपक वावरे यांनी सांगितलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना नुकताच जाहीर झालेला पद्मविभूषण पुरस्कार रद्द करावा या मागणीसाठी भीम आर्मीकडून आज तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. नुकतेच केंद्र सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मान जाहीर केले. ह्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. भीम आर्मीकडून मात्र सरकारच्या ह्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आलाय. वास्तविक बाबा पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामकारक लेखन करून बहुजन समाजाला चुकीचा इतिहास सांगितला तसेच इतिहासाचे विकृतीकरण करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप भीम आर्मीकडून करण्यात आलाय. त्यामुळे सदरचा जाहीर केलेला पद्मभूषण पुरस्कार त्वरित रद्द करावा अशी मागणी भीम आर्मी जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांच्याकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आत्ताच जे सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केले त्याच्यामध्ये बमो पुरंदरे म्हणजे अर्थात बाबा पुरंदरे यांना जो पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला याला आमचा आक्षेप आहे. मुळामध्ये बाबा पुरंदरेंनी आजपर्यंत जो छत्रपतींचा इतिहास सांगितला आहे हा बहुजनांमध्ये वाद निर्माण करणारा, तेढ निर्माण करणारा आणि मुस्लिम विरोधी अशा पद्धतीचा इतिहास सांगितलेला आहे. तो इतिहास हा जो इतिहासामध्ये छत्रपतींची आणि मा जिजाऊंची वेळोवेळी बदनामी करणारा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यामुळं बहुजन समाजामध्ये अत्यंत दिशाभूलीचं वातावरण आजपर्यंत निर्माण झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊची बदनामी करणाऱ्याला आणि बहुजन समाजाची फसवणूक करून त्यांच्या समाजामध्ये जाती जाती तेढ निर्माण करणारा इतिहास लेखन करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊ नये अशी आमची मागणी आहे आणि याच्यासाठी आम्ही ही निदर्शनं केलेली आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षकांकडून आज शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मुकमोर्चा करण्यात आलाय. जुनी पेन्शन योजना लागू करावी, मूल्यांकनास पात्र सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करून त्यांना अनुदान द्यावं, माहिती तंत्रज्ञान विषयास अनुदान द्यावे, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी राज्यभर विविध टप्प्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन सुरू केलंय. आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिनाचं औचित्य साधून पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी शिक्षक उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढलाय. सरकारने आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आदेश न काढल्यास 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या काळात महात्मा गांधींच्या मार्गाने असहकार आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिक्षक संघटनांनी दिलाय. राज्य महासंघानं अनेक या ठिकाणी प्रलंबित मागण्याबाबत राज्य शासनाशी वेळोवेळी ठिकाणी बैठका घेतल्या, त्यासाठी या ठिकाणी अनेक आंदोलनं केली. गेली 4.5 वर्षे सातत्यानं पाठपुरावा करूनही आमच्या या ठिकाणी मान्य मागण्यांचे आदेश जे आहेत ते आदेश शासनानं अद्यापर्यंत काढलेले नाहीत आणि म्हणून गेली 4.5 वर्षे शासनास वेळ देऊनही आदेश निघाले नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी 26 डिसेंबरच्या महासंघाच्या बैठकीमध्ये राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार टप्प्याटप्प्यानं आंदोलन करण्याचं ठरवलं. 11 जानेवारी रोजी राज्यभर तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदारांना या ठिकाणी तहसीलदारामार्फत आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडेसाहेब यांना निवेदनं दिली. दुसऱ्या टप्प्यात आम्ही 18 जानेवारीला राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलन केले, तरीही शासनाने दखल घेतली नाही आणि त्यामुळे नाविलाजास्तव आज 3रा टप्प्यामध्ये राज्यभर या ठिकाणी मुकमोर्चा या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय काढत आहोत. पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीत जिवंत पाण्याचा झरा सापडलाय आणि या झऱ्याच्या पाण्यावरच महापालिकेची नवीन इमारत उभारली गेली आहे. आता या झऱ्याचं पाणी उद्यानांसाठी वापरण्यात येणार आहे अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या नवीन बिल्डिंगच्या खाली एक जिवंत पाण्याचा मोठा झरा आहे, तर त्या झऱ्याचं पाणी वापरण्याबाबत देखील
प्रशासनाला सूचना देण्यात आलेला आहे. त्याचा उपयोग आपले जे महानगरपालिकेमध्ये टँकर भरले जात होते तर ते टँकर भरण्यासाठी आणि ज्या महानगरपालिकेची बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगमध्ये त्या पाण्याचा वापर करायचा असं ठरलेलं आहे. वारजे माळवाडी येथील रोजरी शाळेसमोर कात्रजकडे जाणाऱ्या PMP बसला आग लागली आहे. बसमधून धूर येऊ लागल्याने बस थांबवण्यात आली आणि त्यातून प्रवासी खाली उतरवण्यात आले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान कोथरूड आणि सिंहगड अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवत आले. पुणेकरांचं पाणी तोडणार नाही. सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार असून काळजी करू नये असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर मुक्ता टिळक यांना दिले. जालना येथे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी गेलेल्या महापौरांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यांनीही पुणेकरांना दिलासा दिल्याचं टिळक यांनी सांगितलं. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महापौर टिळक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, त्यांना पुण्याचे पाणी कमी करू नये अशी विनंती केली. यावेळी उपस्थित असलेल्या जलसंपदा मंत्री महाजन यांनीही संमती दर्शवल्याचं टिळक म्हणाल्या. भारतीय लष्करात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी प्रथम मराठा लाईट इन्फंट्री जंगी पलटण 250 वर्षाचा उत्सव पुण्यातील औंध लष्करी स्थळावर साजरा झालाय. यावेळी छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय लष्करातील आजी माजी अधिकारी मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान आणि त्यांचे परिवारच उपस्थित होते. सुरुवातीलाच औंध लष्करी परेड ग्राउंडवर जवानांनी परेड पार पाडली. या परेडचं लेफ्टनंट जनरल अशोक अमरे यांनी परेडचं निरीक्षण केलंय. मराठा लाईट इन्फंट्रीच्या शहीद जवानांच्या वीर माता आणि वीर पत्नींना लेफ्टनंट जनरल अशोक अमरेंनी यांनी सन्मानित केलंय. मराठा लाईट इन्फंट्रीच्या शहीद जवानांच्या स्मृतीस्तंभात छत्रपती शाहू महाराज आणि अन्य निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी आणि लेफ्टनंट जनरल अशोक अमरेंनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली दिली आहे. या जंगी फलटणला मराठा लाईट इन्फंट्रीच्या जंगी फलटणला 250 वर्ष झालेले आहेत आणि या 250 वर्षामध्ये सातत्याने त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा या युनिटमध्ये औपचारिक ते कर्नल या युनिटचे कर्नल होते, ऑनरी कर्नल, आणि तेव्हापासून विशेष संबंध या मराठा लाईट इन्फंट्रीचा आणि छत्रपती घराण्याचा राहिलेला आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. या पाणी कपातीबाबत धांदात खोटं बोलतात. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये रेल्वे पोलिसांनी केली चित्तथरारक प्रात्यक्षिके. स्वाईन फ्लूला पोषक वातावरण असल्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ. आणि बाबासाहेब पुरंदरेंचा पद्मभूषण पुरस्कार रद्द करावा, भीम आर्मीची मागणी. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.